तर तब्बल 1.5 वर्षानंतर आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत संवाद साधतायत. थेट जाऊयात. हा काळ जरी आमच्या आयुष्यातून निघून गेला असला तरी आत्ताचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक काळ हा सध्या चालू आहे. मला कल्पना आहे की काही वेळेला असं व्हायचं की शाळेला दांडी मारण्याची लहर यायची. आता दांडी सोडून द्या, शाळेत जाऊ कधी हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. हा निर्णय खूप घ्यायला कठीण होताच आणि आहेच. याचं कारण मुलांची काळजी घेणं, माझे विद्यार्थी माझी जबाबदारी ही एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. तर त्याची सुरुवात जी झाली वर्षातही ती माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्याचा उल्लेख आपण केला, हे सगळे कुटुंब आहोत आपण. आणि मुलं ही अक्षरशः फुलासारखी आहेत, असतातच, नाजूक असतात, कोवळी असतात. हे वय हे त्यांना घडवण्याचं असतं, हे वय त्यांचं घडण्याचं असतं. आणि आज शाळेचं जे काय द्वार उघडल्याचं आपण बघतो आहोत ते केवळ शाळेचं दार नाहीये तर आपल्या भविष्याचं दार आहे, आपल्या विकासाचं दार आहे. आणि ते उघडताना खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागलेला आहे. वेळोवेळी टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेतो आहोतच, काय करावं आणि काय करू नये. अनेकदा काय करावं म्हणण्यापेक्षा काय करू नये हे समजून घेणं फार महत्वाचं असतं. मी काही सूचनांचा पाढा पुन्हा वाचत नाही. सगळ्या सूचना आपण दिलेल्या आहेतच, दिल्या गेल्या आहेतच. माझी सर्व शिक्षकांना आणि पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्याची आपल्या पाल्याची जबाबदारी आपण व्यवस्थितपणाने घ्या. आम्ही सोबत आहोतच. कुठेही कोणत्याही शिक्षकाला वाटलं की त्यांना स्वतःला थोडंसं बरं वाटत नाहीये तर न घाबरता न डगमगता त्यांनी टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. याचं कारण अजूनही तसा पावसाळा काय संपलाय असं नाहीये. आणि पावसाळा संपत जरी आलेला असला तरी पावसाळा संपवून मग ऑक्टोबर हीट सुरू होणार. प्रत्येक सीझन बदलत असताना त्या त्या सीझनचे थोडेसे एक साथीचे रोग येत असतात आणि त्याच्यामध्ये तो करोना तर नाही ना ह्याची खात्री करून घेणं हे फार महत्वाचं आहे. शाळेमध्ये एक 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो. पूर्वीच्या काळी आपण रवींद्रनाथ टागोरांची शाळा शांतिनिकेतन, आता आपल्याला पटतंय की तेव्हा सुविधा नसतील म्हणून त्यांनी तसं केलं होतं का? निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणं अधिक आरोग्यदायी असतं म्हणून त्यांनी तसं केलं होतं. आपल्याला पहिली खात्री बाळगायची ती म्हणजे कुठेही वर्ग शिक्षणाची जागा आहे ती बंदिस्त असता का म्हणे, बंदिस्त असता का म्हणे, वर्ग तर झालेच पण ते उघडे असायला पाहिजेत, दारं खिडक्या उघडी असायला पाहिजे. जशी हस्ती खेळती मुलं तशी खेळती हवा ही सुद्धा फार महत्वाची आहे. हवा सुद्धा खेळती असली पाहिजे. निर्जंतुकीकरण करताना कुठेही विद्यार्थी आसपास असणार नाहीत ह्याची खात्री करून घ्या. त्यांच्या कळत नकळत कुठेही ते बसतात तिकडे काही निर्जंतुकीकरणाचा अतिरिक्त वापर झालेला नाही त्याची खात्री करून घ्या. आणि विशेष म्हणजे एक कठीण गोष्ट म्हणजे जेव्हा मुलं बसतील तेव्हा त्यांच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवणं, मास्क घालणं त्यांना आता किती शक्य होणार आहे आणि ते पालक कसे पाळून त्यांच्याकडनं हे करून घेणार आहेत हा एक मुद्दा वेगळा आहे. पण विशेष करून स्वच्छतालय यांची स्वच्छता ही राखणं फार महत्वाची आहे. खेळण्याच्या उद्यानामध्ये तर तसं काही विषय नाही कारण सगळं मोकळं ढाकळंच आहे. मी जास्त काही मोठं मार्गदर्शन करत नाहीये कारण एकतर बऱ्याच दिवसानंतर 1-1.5 वर्षानंतर शाळा सुरू होताना शिक्षक म्हणत असतील अहो आम्हाला थोडं काम करू द्या, सगळंच तुम्ही शिकवायला लागलं तर आमचं काम काय राहिलं. म्हणून मी काही शिकवण्याचं काम करत नाहीये. करोनाने आपल्याला काय शिकवलंय ह्याचा एक थोडासा अंदाज घेऊन त्या दृष्टीने त्या दिशेने आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी व्हावं हीच जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या शाळेच्या पहिल्या दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना, सर्व पालकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपले हे विद्यार्थी, आपले हे पालक हेच आपलं भविष्य घडवणारे आपले आधारस्तंभ आहेत. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांची व्यवस्थित जबाबदारी घेणं ही फार महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. आणि मला खात्री आहे आपण सगळेजण एकत्र आहोतच, एकत्रित राहून ही जबाबदारी आपण पार पाडू. आणि एकदा उघडलेल्या शाळा आपण पुन्हा बंद होऊ देणार नाही, बंद होऊ द्यायची नाहीच या निर्धाराने आजपासून आपल्या
या आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधलेला आहे. ग्रामीण भागातल्या शाळाही सुरू झालेल्या आहेत आणि जवळपास 1.5 वर्षानंतर सगळ्या शाळा राज्यभरातल्या सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना महत्वाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय. यासोबतच शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना, शाळेत विद्यार्थी वावरताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे, शाळेची ठेवण कशी असावी, विद्यार्थ्यांची मास्क विद्यार्थ्यांनी सुद्धा अनिवार्य असणार आहे, अशा महत्वाच्या सूचना या उद्धव ठाकरेंनी या संवादामध्ये केल्या आहेत.